माझा स्वप्न होता. मी भरपूर शिकलो पाहिजे होतो, लिहिता वाचता आलं पाहिजे होतं आणि माझ्या कुटुंबाला आणि माझ्या गावासाठी मी काहीतरी बदल घडवला असतो. माझ्या शिक्षणासाठी आमच्या घरात तेवढा पैसाच नव्हता, त्याच्यामुळे माझा शिक्षणही गेला आणि नंतर शेतीकडे वळालो. आमच्या आमल्या गावातील लोकांचं सगळ्यांचं जीवन गरिबीतच गेलं आहे आणि तरी आमचे लोकांचे विश्वास आहे जीवन जगवण्याचा. परंतु आमच्या सगळे लोकांचा एक गरीब आणि दुखीचा एक हिस्साच पडलाय. तरी पण सुद्धा आमची लोक मन मारून जगतात आणि एक ना एक दिवस आमच्या आमल्या गावातील लोकांचा जीवनाचा बदल होणार. आमच्या गावामध्ये नाहीतर डॉक्टर नाहीतर दवाखाना आणि आमची लहान मुलंही घरी जन्माला येतात आणि सकाळी ते संध्याकाळपर्यंत कुठलेही येण्या जाण्याचं साधन नाही. रात्रीच्या वेळी जर एखादा पेशंट आजारी झाला तरी इथून सगळी लोक जमून आणि पाय वाटणी जंगलातून 6 किलोमीटर जावं लागतं. ज्यात आमच्या गावातील लहान मुले चपळ आणि खोडसार आहेत, त्या अख्खा दिवसभर खेळतच राहतात. संध्याकाळी अंधार झाला तर अंधाराला घाबरून आणि त्या घरातच राहतात, कारण आमच्या गावामध्ये लाईटच नाही. आज आमच्या गावामध्ये पहिली बार स्वच्छ पाणी प्यायला मिळालं. आता आमच्या शेतीवर वर्षभर पाणी मिळणार आणि ते वर्षभर आम्ही शेती लागवड करणार. गावामध्ये महिला स्वस्त लहान मुलांना जन्म देतात.
आता आमच्या गावामध्ये गरीब मुले तरी चांगले शिक्षण घेऊन पुढे शाळा सोडणार नाही. आता आमल्यामध्ये रात्रीचे पण अंधेर राहत नाही. आता आमच्या गावातील सगळे लहान मुले अंधाराला घाबरत नाही. आता आमच्या गावातील सगळे लोक रात्रीचे पण आरामात असतात. आमच्या आमल्या गावामध्ये प्रत्येक घराघरामध्ये एक नवीन पाहुणा येणार आहे. तो पाहुणा आहे आशा. आज आमच्या आमल्या गावामध्ये लहान मुलं आणि महिला एकत्र येऊन नाचत आहेत. आज आमच्या गावातील बरेच वर्षाची गरज पूर्ण झाली आहे. आता आमल्याच्या लोकांच्या बरोबर मी पण एकदम खुश झालो आहे.